भारतीय आयुर्विमा विभागीय कार्यालयाच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय आयुर्विमा विभागीय कार्यालयाच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप करण्यात आलाय. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्त कर्मचाऱ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंडळ प्रबंधक साधना देशपांडे, अशोक कृषर, सुशील कचरे, अरुण जोशी, विद्या जोशी, श्रीपाद पेजू, अशोक मोरे आदींची उपस्थिती होती. या 15 दिवसामध्ये आम्ही विविध स्पर्धा अशा घेतल्या ज्या होत्या. जास्तीत जास्त म्हणी व वाक्प्रचार ही एक स्पर्धा होती, मराठी काव्यवाचन आणि मराठी निबंध स्पर्धा, ज्यात की विषय दिले गेले होते मराठी भाषा संवर्धनात संतांचा सहभाग, मराठी भाषा आज आणि उद्या, मराठीतून शिक्षणाचे महत्त्व, माझा आवडता मराठी लेखक किंवा कवी. आणि याची सांगता समारोप जो झाला तो काल 17 तारखेला आम्ही आयोजित केला होता. त्याच्यामध्ये आम्ही मुख्य पाहुणे म्हणून आम्ही जे लक्ष्मीकांत लोंढे साहेब आहेत आकाशवाणीचे पूर्व निवेदक, तर त्यांना आम्ही इथे त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी खूप छान असं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि मराठी भाषेचं कसं पुढे अजून समृद्ध आणि अजून दृढ होऊ शकेल याची त्यांनी आम्हाला खूप छान अशी कथाकथन पण झालं त्यांचं.